Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Crop Science Standard 12, Paper 2, Unit Number 3, Rabi Pulse Crop. In previous lecture, explain the gram crop. Gram crop. तो विद्यार्थी मित्रांनो, आपण सेकंड पेपर मधला युनिट नंबर 3 सुरू केलेला आहे, ते आहे रबी पल्स क्रॉप. या रबी पल्स क्रॉप मध्ये ग्राम, पी आणि लेंटिल हे तीन क्रॉप आहेत. यामध्ये ग्राम क्रॉप जे आहे, हे ग्राम क्रॉप आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी याबरोबर आपण बघितलेलं आहे, कारण त्यांना पण ते ग्राम क्रॉप आहे कल्टिवेशनसाठी, तुम्हाला पण आहे, मग सायमल्टेनियसली आपण बघितलेलं आहे. तर पुन्हा आणखीन आपलं पूर्ण क्रॉप सायन्स सिलेबस संपल्यानंतर पुन्हा आपण जे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी बरोबर जे क्रॉप घेतलेले होते ते पुन्हा आपण सेपरेट घेऊया. तर हे मागे पण सांगितलेलं आहे, आता पण सांगत आहे. तर आपण ग्राम क्रॉप हे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही बघायचं आहे, आणि आज आपण सुरू करत आहो रबी पल्स क्रॉपमधलं सेकंड क्रॉप, पी क्रॉप. कोणतं क्रॉप? पी क्रॉप म्हणजे वटाणा. कॉमन नेम वटाणा और मटर. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी बघितलेलं असेल मार्केटमध्ये वटाण्याचे शेंगा येतात, त्यालाच काही जण मटर म्हणत असाल. तर ते वटाणे शेंगा भरपूर आपण खातो, टेस्टी असतात. ते वटाणा आपल्याला बघायचं आहे. बॉटनिकल नेम आहे पीसम सटायवम. पीसम जिनस आहे आणि सटायवम हे स्पेसीज आहे. तर जिनसचं पहिलं लेटर कॅपिटल असायला पाहिजे, बाकी सगळे स्मॉल असायला पाहिजे. स्पेसीजचंही पहिलं लेटर स्मॉल असायला पाहिजे, सेपरेट अंडरलाईन असायला पाहिजे, कारण हे लॅटिन वर्डमध्ये आहे म्हणून आपण सेपरेट अंडरलाईन दिलेली नाही आहे. आपल्या लिपीमध्ये लिहित असताना आपण सेपरेट अंडरलाईनही करायला पाहिजे. देन फॅमिली लेगुमिनोसा. जेवढे काही पल्सेस क्रॉप असतात ते क्रॉप पूर्ण लेगुमिनोसामध्ये मोडतात, आणि हे लेगुमिनोसा जे पल्सेस क्रॉप आहेत, रेड ग्राम आहे, ब्लॅक ग्राम आहे, ग्रीन ग्राम आहे, पी आहे, लेंटिल आहे, हे सगळे लेगुमिनोसा या फॅमिलीमध्ये, या कुटुंबामध्ये मोडणारे पीक आहेत. ओरिजिन युरोप अँड वेस्ट एशिया. तर पी क्रॉपचं जे ओरिजिन आहे ते युरोप आहे, वेस्ट एशिया आहे. तर हे पॉईंट एक एक मार्कासाठी विचारू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पी क्रॉप जे आहे मायनर क्रॉप म्हणून आहे तुम्हाला कल्टिवेशनसाठी. आता मायनर क्रॉप म्हटल्यानंतर हार्डली 2 मार्कासाठी विचारू शकतात, याच्यावर विचारत नाही. तर 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी किंवा विचारूसुद्धा शकत नाही. तर फिल इन द ब्लँकमध्ये एखादी मार्कासाठी किंवा शॉर्ट नोट्समध्ये एखादी किंवा ब्रीफ कल्टिवेशनसाठी विचारतात, किंवा टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये फॅमिली ओरिजिन बॉटनिकल नेम सीड रेट स्पेसिंग ड्युरेशन यील्ड व्हेरायटी असे पॉईंट टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये विचारतात, लक्षात राहील. तर या पद्धतीनं ह्याचं बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं या पद्धतीनं विचारतात. तर हे पी क्रॉप आहे. सगळ्यांनी बघितलं क्रॉप, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल, बघून घ्या. पानं लहान असतात तर हरभऱ्यापेक्षा मोठे असतात, कारण हरभरा मार्केटमध्ये बघायला मिळतं, परंतु पीचे फक्त शेंग बघायला मिळतात, पीक बघायला मिळत नाही. तर पांढरे फुलं असतात, त्या फुलापासून शेंग तयार होते. तर हे थोडं वेल वर्गीयमध्ये मोडतं, कारण त्याला कारण असं थोडं पसरतं पीक, है ना, हरभऱ्यासारखं टाईट राहत नाही, थोडं पसरतं. आणि त्याला टेंड्रेला पण असतात, असं आकोडे असतात धरण्यासाठी, जसं वेलवर्गीयसाठी असतं इतर झाडांना वगैरे धरण्यासाठी, वाढ होण्यासाठी वेलवर्गीयला ते असतं. तर हे आपण ग्रोथ स्टेज बघत आहो. हे अगदी मूळ आलेलं, रॅडिकल आलेलं, नंतर रॅडिकल प्ल्युमल आलेलं, नंतर याच्यापासून रोपटं तयार झालं, आणि हे ते टेंड्रिल आहे, म्हणजे असं धरण्यासाठी वेलवर्गीयसाठी असतं. जे काही कारले असतील, भोपळा असेल, तर त्याला असं वेलीला लागतात की नाही. नंतर वॉटरमेलन मसमेलन असतं की नाही, तसं यालाही पण असतं. इतर पिकापेक्षा थोडं वेगळं कॅरेक्टर असतं या पी क्रॉपमध्ये. तर हे सुद्धा ग्रोथ स्टेज आपण बघत आहे, सीडलिंग स्टेज, ब्रँचिंग स्टेज, फ्लावरिंग स्टेज आणि पॉड फॉर्मेशन स्टेज. नेक्स्ट टेड्रिल, याला काय म्हणतात, ट्रेड्रिल म्हणतात, आहे की जे
आकुळे असतात, असं स्प्रिंगसारखं असतं आणि ते इतर पिकांना धरून त्याची वाढ होते. तर या पद्धतीने जी ग्रोथ स्टेज आहे, हे पहिलं लीफ आहे, नंतर हे सेकंड नोड, थर्ड नोड, या पद्धतीनं वाढ होते. इथून व्यवस्थित फुलं लागतात आणि शेंग तयार होते. तर हे फ्लावरिंग स्टेजमधलं झाड आपण दाखवित आहो. फ्लावर तर तुरीचे फुलं जसे असतात, पण हे पांढरे असतात, त्याचे पिवळे असतात तुरीचे, त्या साईडचे या पद्धतीनं फुलं येतात. नंतर त्या फुलापासून या पद्धतीनं शेंग लागतात. हे जे टेंडर पॉट्स आहेत हे खाण्यासाठी फार मजेशीर लागतात, मार्केटमध्ये भरपूर येतात. या पद्धतीनं आपण हे खातो, भाजून खातो, है ना. तर बघूया आपण इकॉनॉमिक युजेस. दोन मार्कासाठी विचारू शकतात. इट इज अ रबी पल्स क्रॉप ग्रोन इन इंडिया. वटाणा हे रबी पल्स क्रॉप आहे, आपल्या भारतामध्ये हे घेतलं जातं. द ग्रीन पॉड्स अँड सीड्स आर फ्राईड विथ साल्ट अँड यूज्ड फॉर इटिंग पर्पज. त्याचे हिरवे शेंगा जे असतात, कवळे, जास्तही कवळे नाही आणि फुल्ली मॅच्युअरपणे मधल्या स्टेजमध्ये जे असतात, ते शेंगा आपण त्याला फ्राईड करतात, मीठ वगैरे लावून, आणि ते शेंगा व्यवस्थित मजेशीर आपण खातो. मॅच्युअर सीड्स आर यूज्ड ॲज अ व्हेजिटेबल. तर धान्य, मॅच्युअर धान्य जे असतं, त्याला आपण पाण्यामध्ये सोक करून भिजून आपण त्याला भाजी व्यवस्थित वेगळ्या डिशेस बनवतो. त्याच पद्धतीनं आपण पुलावमध्ये टाकतो, व्हेजिटेरियन पुलाव जे असतं त्याच्यामध्ये वटाणे टाकतो, त्याचा पुलाव बनवतो आपण. नंतर इन्फेरियर सीड्स अँड हस्क यूज्ड फॉर कॅटल फीड. तर इन्फेरियर क्वालिटीज जे सीड आहे ते जनावर आलप म्हणून लावतात. त्याचं जे हस्क आहे, ट्रपल जे आहे शेंगाचं वरचं बियाणं वेगळं केल्यानंतर, ते जनावराला गुडी म्हणून लावतात, फॉडर म्हणून त्याचं वापर होतं. इट इज अ रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी अँड प्रोटीन. आता जेवढे पल्सेस क्रॉप असतात रिच प्रोटीन असतात, त्याच पद्धतीनं व्हिटॅमिन ए सी असतात. देन इट ऑल्सो प्रोव्हाइड मिनरल लाईक कॅल्शियम अँड फॉस्फरस. त्याचबरोबर मिनरलसुद्धा असतं कॅल्शियम फॉस्फरस. द सीड्स आर रोस्टेड विथ टर्मरिक पावडर अँड इटन ॲज अ वटाणा. आपण वटाण्याचं बियाणं जे आहे ते आपण टर्मरिकबरोबर त्याला भाजून आपण वटाणे म्हणून खातो. बस स्टँडमध्ये वगैरे आपण पॉकेट घेतो, बघा 5 रुपयाचं, 10 रुपयाचं, जसं आपण फुटाणे खातो तसं वटाणेसुद्धा खातात भाजलेले, आणि फार टेस्टी लागतात. देन इट फिक्स द ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन इन टू द सॉइल. इट इज अ लेग्युमिनस क्रॉप. तर लेग्युमिनस क्रॉप असल्याकारणाने त्याच्या मुळावर नत्र स्त्रीकरण करणाऱ्या गाठी असतात, आणि नत्र स्त्रीकरण करता रायझोबियम नावाचा जीवाणू असतो त्याच्यामध्ये. ते हवेमधलं नत्र ॲब्सॉर्ब करतं आणि त्याचं नायट्रेटमध्ये रूपांतर करतं. नायट्रेट हे पिकासाठी उपयुक्त असतं. तर या पद्धतीनं या पिकाचं इकॉनॉमिक युजेस लिहायचं. दोन मार्कासाठी आपण कमीत कमी 4 पॉईंट करेक्ट तरी लिहायला पाहिजे. तर शॉर्टमध्ये अशा पद्धतीनं आपण तुम्हाला शिकविलेलं आहे. तर शॉर्टमध्ये लिहायचं व्यवस्थित आणि नोट करून ठेवायचं. जेव्हा आपण व्हिडिओ बघत असताना आपण नोटबुक आणि पेनसोबत ठेवायचं आणि शॉर्टमध्ये लिहायचं, तर ते जास्त दिवस लक्षात राहतं. बघून फक्त चालत नाही तर लिखाणसुद्धा सोबत करायला पाहिजे. नेक्स्ट बघूया आपण इकॉनॉमिक युजेस काय सांगितलं आपण. ग्रीन पॉट्स फायर्ड इन टू विथ साल्ट अँड इटन. तर या पद्धतीनं शेंगा आपण भाजतो, थोडं तेल मीठ टाकून, तर शेंगा व्यवस्थित टेस्टी लागतात. त्यामधलं धान्य फारच टेस्टी. तर टेंडरमध्ये म्हणजे कवळ्या अवस्थेमध्ये शेंगा खायला पाहिजे, फार टेस्टी लागतात. तर आपण ग्रीन पी सोप वेगळे डिशेस बनवतो. आपण जे हिरवे शेंगाचं धान्य आहे ते आपण वेगळे त्याचे डिशेस बनवतो. नंतर जे धान्य मॅच्युअर झालेलं धान्यापासून आपण वेगळे डिशेस बनवतो. तोंडाला पाणी येत असेल ना रे, हां. तर या पद्धतीनं आपण वेगळे डिशेस बनवून खातो. नंतर हे धान्याचा वापर आपण ग्रीन पी जे आहे याचा आपण पुलावमध्ये वापरतो, किंवा मॅच्युअर धान्य असेल तर त्याला पाण्यामध्ये भिजू घालून नंतर पुलावमध्ये टाकतात, फार टेस्टी लागतं. तर नंतर आपण फील्ड पीज त्यापासून भाजून आपण ठेवतो. वेगळ्या देशामध्ये याचा वापर केला जातं. नंतर वटाणे, वटाणे प्रत्येकाने बघितलं असेल, हे वटाणे आपण खातो, भाजलेले वटाणे असतात ते. तर याचा टर्पल जनावरासाठी, वैरणासाठी आपण वापरतो, फॉडर म्हणून याचा वापर केला जातं. नेक्स्ट बघूया आपण एकॉलॉजी. इन एकॉलॉजी देर आर 2 पॉईंट, क्लायमेट अँड सॉइल.
क्लायमॅट इट इज अ टेम्परेट क्रॉप, पी क्रॉप इज अ टेम्परेट क्रॉप. तर पी क्रॉप जे आहे हे शीतकटिबंधामधील पीक आहे, म्हणजे हिवाळ्यामध्ये येणारा पीक आहे. इट रिक्वायर कूल अँड ड्राय क्लायमेट, या पिकाला थंड आणि कोरडं हवामान मानवतं. जसं गहू पिकाला मानवतं, हरभऱ्या पिकाला, तर या पद्धतीचं थंड आणि कोरडं हवामान मानवतं. द टेम्परेचर रेंज रिक्वायरमेंट इज 10 to 18 डिग्री सेल्सियस, तापमान हे 10 ते 18 डिग्री सेल्सियस तापमानमध्ये हे पीक येतं. देन रेनफॉल इज अबाउट 650 to 950 मिलीमीटर अंडर रेनफेड कल्टिवेशन. जेव्हा आपण कोरडवू घ्यायचं असेल तर ज्या भागामध्ये पर्जन्यमान 750 ते 950 मिलीमीटर पर्जन्यमान असतं त्या भागामध्ये कोरडवाहू वटाण्याचं पीक येतं. लक्षात, तर क्लायमेटमध्ये आपण हे 4 पॉईंट लक्षात ठेवायला पाहिजे. पर्टिक्युलर कोणत्याही पिकाचं लिहित असताना 2 मार्कासाठी विचारलं तरी 4 पॉईंट सफिशियंट आहे, आणि जर 2 मार्कासाठी क्लायमेट आणि सॉईल विचारलं असेल तर 2 पॉईंट लिहि तरी चालतं. तर हे क्लायमेट लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट, सॉईल इट कॅन बी ग्रोन ऑन व्हेरियस टाईप ऑफ सॉईल, कोणत्याही हवामाना कोणत्याही जमिनीमध्ये येणारं पीक आहे. बट सँडी लोम टू मेडियम ब्लॅक सॉईल्स आर मोस्ट सुटेबल. तर कोणत्याही जमिनीमध्ये येणारं पीक आहे, त्याचबरोबर जर सँडी लोम सॉईल असेल आणि मेडियम ब्लॅक सॉईल असेल तर फारच उपयुक्त ठरते, चांगलं पीक येतं अशा जमिनीमध्ये. इट कॅन बी ऑल्सो ग्रोन ऑन वेल ड्रेन अँड लूज सॉईल. तर उत्तम निचरा होणारी जमीन आणि भुसभुसीत जमीन या पीक क्रॉपला फारच उपयुक्त ठरतं, वटाणे पिकाला चांगलं असतं. अल्कलाईन सॉईल्स आर अनसुटेबल फॉर इट्स कल्टिवेशन. अल्कलाईन सॉईल जी आहे अशा जमिनीमध्ये वटाण्याचं पीक व्यवस्थित येत नाही. तर या पद्धतीनं क्लायमेट अँड सॉईल आपण बघितलं, यालाच आपण इकॉलॉजी असं म्हणतो. नेक्स्ट, व्हेरायटीज खापरखेडा, बोनवेल, जवाहर, आर्केल, मात्रा, टेलिफोन, N29, T163, KPMP10 व्हाईट ग्रेन. तर हे व्हेरायटीज आहेत. तर आपण टॅब्युलर इन्फॉर्मेशन आपण 1 किंवा 2 व्हेरायटी लिहायला पाहिजे. त्यासाठी कमीत कमी 2 तर व्हेरायट्या लक्षात ठेवायला पाहिजे मायनर क्रॉपचे. तर खापरखेडा लक्षात राहील, बोनवेल आहे ना, जवाहर, आर्केल, त्यापैकी लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया आपण, आता हे व्हेरायटी जी आहेत ते वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक, काही याच्यामध्ये 8-9 बियाणं असतं, काहीमध्ये 3-4 असतात. तर व्हेरायटीनुसार धान्य त्या शेंगमध्ये असते. तर जेवढे जास्त बियाणं असेल तेवढं जास्त उत्पादन मिळणार आहे ना. नेक्स्ट, या पद्धतीनं यामध्ये भरपूर 9 बियाणं आहे एका शेंगमध्ये, याच्यामध्ये 3-4 आहे. तर हे जातीनुसार बदलत असतं. नेक्स्ट बघूया आपण लँड प्रेपरेशन. लँड शुड बी डीप प्लोईंग बाय आयर्न फ्लो इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिवियस क्रॉप. आता हे रबी क्रॉप असल्याकारणाने तेवढं मशागत करण्याची आवश्यकता नसते, कारण रबी क्रॉप जेव्हा आपण घेतो अगोदर खरीप क्रॉप घेतलेलं असतं. तर मूंग, उडीद, सोयाबीन असं पीक लवकर येणारं पीक असेल त्यामध्येच आपण वटाण्याचं पीक घेत असतो. तर जास्त मशागत करायची गरज नाही. लाकडी नांगर एखादी फिरवलं हार्ड असेल, कोरडवू घ्यायचं असेल तर लाकडी नांगर फिरून आपण पेरणी करू शकतो. आणि जर आपल्याला ओलिताचं पीक घ्यायचं असेल तर चांगली मशागत करायला पाहिजे, कारण ओलिताचं पीक आपण चांगली मशागत केलं तर चांगलं उत्पादनसुद्धा देतं. कोरडवू असेल तर आपण जास्त मशागत करत बसलं तर ओलावा निघून जाणार, जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. देन आफ्टर 2 to 3 टाईम्स क्रॉस वाईज हॅरोईंग कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द प्रिवियस क्रॉप स्टबल. तर 1-2 कुळोच्या पाळ्या द्यायला पाहिजे आणि त्यामध्ये अगोदरचं पिकाचा अवशेष असेल ते जमा करून एकतर खत करायला पाहिजे, कंपोस्ट करायला पाहिजे किंवा जाळून टाकायला पाहिजे. देन आपलाय 3 to 5 टन्स ऑफ FIM पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ लास्ट हॅरोईंग. लास्ट हॅरोईंगच्या अगोदर आपण 3 ते 5 टन किंवा 8 ते 10 टन शेणखत टाकायला पाहिजे. देन आफ्टर लँड शूड बी लेवलिंग रेडी फॉर सोईंग. जर ओलिताचा असेल तर एवढी मशागत करायला पाहिजे, कोरडू असेल तर एकच नांगरणीमध्ये पेरणी करून टाकायला पाहिजे. तर या पद्धतीनं मशागत केली जाते ओलिताचं असेल तर किंवा लाकडी नांगरानं पेरणी केली जाते. नेक्स्ट आपण बघूया सीड ट्रीटमेंट. द सीड्स आर ट्रीटेड विथ ऑर्गॅनो मर्क्युरियल कंपाऊंड लाईक ॲग्रोसन, कॅप्टन और बाविस्टीन ॲट द रेट ऑफ 3 ग्रॅम पर KG ऑफ सीड. तर बी पेरणी करण्यावर बियाला
बीज प्रक्रिया करायला पाहिजे आणि बीपासनं होणारे जे रोग आहेत त्याचं बंदोबस्त होईल. आपण हे ॲग्रोसन कॅप्टन 22T लावलं तर इट इज डन फॉर प्रिव्हेंट द अटॅक ऑफ फंगल डिसीज, दॅट इज विल्ट रोग आहे याचं बंदोबस्त होईल. कारण विल्ट रोग हे जास्त लेग्युमिनस क्रॉपवर येतं. देन ऑल्सो ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर ॲट द रेट ऑफ 250 ग्रॅम इन 10 to 12 kg सीड जस्ट बिफोर सोईंग. जस्ट पेरणी करण्या अगोदर आपण रायझोबियम कल्चरची ट्रीटमेंट करायला पाहिजे. यामुळं काय होणार, जास्तीत जास्त नत्र स्थिरीकरण होणार. इट हेल्प्स टू इन्क्रीज द नायट्रोजन फिक्सेशन इन द सॉइल, तर यामुळं जास्तीत जास्त नत्र स्थिरीकरण होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण शॉर्टमध्ये बघितलं, कारण मायनर क्रॉप आहे तर ब्रीफ कल्टिवेशनसाठी हे क्रॉप विचारतात, तर तेवढं जास्त डीपमध्ये बघायची आवश्यकता नाही, पॉईंट टू पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळत राहणार. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.